सगळ्यात जास्त एन्जॉय करते मी बटर कॉफी. प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहे त्यामुळे मी पूर्णतः व्हेज होऊच शकत नाही. आईस्क्रीम, चॉकलेट आईस्क्रीम खायला आवडतो. हाय, मी रुपाली भोसले. आज आपण व्हॉट्स इन माय डाएट हे सेगमेंट आपण आज करतोय. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी दिवसभरात काय काय खाते. आणि खूप जणांना क्युरिओसिटी आहे की तू इतकी फिट कशी आहेस किंवा तू काय खातेस काय नाही. सो आपण आज ते सगळं जाणून घेणार आहोत. रेझोल्युशन वगैरे असं काही नाही. मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा तुम्हाला फिट राहण्यासाठी तुम्हाला रेझोल्युशन घ्यायची गरज नाहीये. ते तुमच्या इथे फार असणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की मुलींना जरा पुश करावं लागतं जिम आणि या सगळ्या गोष्टींसाठी, कारण लगेच बोर होतात मुली. आणि हे मी जनरल स्टेटमेंट देते, त्यासाठी प्लीज सॉरी आताच. पण मी असे बऱ्याच मुलींना बघितलं, आता मी शूट करत असताना सुद्धा मी बघते इथे की जिम म्हटलं किंवा वर्कआउट म्हटलं की त्यांचे असे नाक मुरडतात आणि असं होतं की अरे यार नाही यार सकाळी उठायला नाही होत किंवा असं काही. सो जर असं मला वाटतं की त्यांना पुश करावं लागतं. पण असं ते डायट चॅलेंज वगैरे असं काही कधी घेतलेलं नाही. बट आय एम व्हेरी डिसिप्लिन्ड अबाउट माय ईटिंग थिंग्स. आय एम अर्ली रायझर. म्हणजे मी विरारला राहते, आता हे सगळ्यांनाच माहितीये. पण मी जेव्हा मी बडीदूरचे यायचं शूट करायचं तेव्हा मी सकाळी 5:30 उठून परगोळेकर जिमला जायचे आणि तिथनं वर्कआउट करून मग फ्रेशन अप होऊन मग मी सेटवर जायचे. सो आय एम अ अर्ली रायझर. मला रात्री 10:30-11 नंतर मला असं वाटतं की बस संपला माझा दिवस. नाही, हेल्दी डायट आवडतं. तेवढी फूडी नाही आहे मी. म्हणजे जर मी एक पर्टिक्युलर डायट प्लॅन केला असेल आणि समज जर काही फोटोशूट असेल किंवा एखाद्या प्रोजेक्टसाठी तसं एक टोन्ड बॉडी किंवा अशा पद्धतीचं काही असेल, तर जर मग तू समोर माझ्या काहीही खात असलीस तरी आय विल नॉट ईट. मी माझ्या माझं जे डायट माझं स्केड्युल्ड आहे तेच मी फॉलो करते. सो येस, हेल्दी मॉर्निंग. आता मी ना सध्या एक छान माझा एक लॉकडाऊनमध्ये एक मला म्हणतात ना एक गाईड म्हणू शकतो आपण, एक प्रॉपर वे आउट की बाई कसं कसं असायला पाहिजे, तुमचं इनटेक किती असायला हवं, काय प्रोटीन आणि सगळ्या जायला. सो तसा एक छान मित्र मला भेटला, सागर गाटाडे. सो त्याने हे मला सगळं त्याचं शेड्यूल बनवून दिलेलं आहे. सो बऱ्याचदा आपण असं असतं की अरे आपण सकाळी उठून सॉल्ट वॉटर किंवा दिवसभरात सुद्धा लिंबू आणि मीठ हे खाल्ल्याने आपलं सोडियम लेवल हाय होईल किंवा आपण ब्लोटिंग वगैरे असा सगळा प्रकार येतो डोक्यात आपल्या. पण सकाळचं मला त्यांनी जे दिलेलं आहे पाणी जे दिलंय ते आपलं जे काळा नमक असतं, ब्लॅक सॉल्ट असतं, ते आणि लिंबू हे कोमट पाण्यातनं घ्यायचं असं एक ग्लास भरून ती सुरुवात होते माझी. आणि आय स्टार्ट माय डे विथ ब्लॅक कॉफी आणि बटर. सो तसं माझं सकाळची माझी सुरुवात होते. पहिलं ते जातं आतमध्ये, त्याच्यानंतर मग ब्रेकफास्टला सुद्धा अंडं आहे, चीज आहे किंवा आता किटोचे हे मिळतात आपल्याला, आल्मंड फ्लॉर मिळतं किंवा कोकोनट फ्लॉर मिळतं किंवा नॉर्मल एक पीठ मिळतं. सो त्याच्यामध्ये खूप काय म्हणतात त्याला, चीज घालून किंवा पनीर घालून ते तुपात किंवा बटरमध्ये करून असा ब्रेकफास्ट असतो. किंवा मग पीनट बटर आणि तूप हे ब्रेकफास्ट असतं माझं. सो माझ्या सेटवर मला बऱ्याचदा म्हणतात अरे कुरडाचं पीठ पिठी आणि तूप खाणारी मुलगी आली. सो असं माझं एक मॉर्निंग रुटीन असतं. लंचमध्ये लंचमध्ये सुद्धा अंडी असतात होल एग, त्यानंतर चीज असतं, त्यानंतर ते झाल्यानंतर किंवा पनीर असतं, पनीरची भाजी. आय एम ऑफ कार्ब त्यामुळे हाय प्रोटीन सगळं, मग चिकन आहे, मटन आहे, फिश आहे किंवा अंडं आहे किंवा पनीर आहे, या सगळ्या गोष्टी इधर कोकोनट ऑइलमध्ये बनवलेलं असतं किंवा मग तुपात बनवलेलं असतं. ते खाल्ल्यानंतर ते लंच झालं की त्यानंतर मग 4 चमचे किंवा 3 चमचे जे काही त्यांनी शेड्यूलमध्ये लिहिलेलं असतं त्या पद्धतीने तूप जातं, इनटेक होतो. सो असा लंच असतो. डिनरमध्ये सुद्धा सेम असतं, इधर एग्ज असतात किंवा मग चिकन किंवा फिश किंवा मटन किंवा मग पनीर. मध्ये प्रपोर्शन असतं की 50 ग्रॅम पनीर खायचंय, 50 ग्रॅम चिकन खायचंय, चीज तर मस्ट आहे, त्याच्यानंतर तूप आहे. रात्री झोपताना सुद्धा बिफोर बेड 2 चमचे तूप आणि गरम पाणी
हे एव्हरी डे च रुटीन आहे, एव्हरी नाईट. ना ना, जरा जरी खाल्लं तरी लगेच दिसून येतो. ऍक्च्युली सगळंच जास्त आवडीचंच आहे, एन्जॉय करते मी, पण सगळ्यात जास्त एन्जॉय करते मी बटर कॉफी. त्यामुळे ती मला असं वाटतं की मजा येते मला प्यायला. म्हणजे नॉर्मली सुद्धा आय एम अ कॉफी पर्सन, त्यामुळे मला कधी ती कॉफी आवडते. मला बिर्याणी खूप आवडते, म्हणजे मग ती कोणतीही असू देत. मग ते मला आय लव्ह राईस, कारण आता कोकणातली असल्यामुळे जरा भातावर विशेष प्रेम आहे माझं, पण ह्या डायट प्लॅनमुळे आणि या सगळ्या गोष्टींमुळे नाही खातायत. बट आय मेक इट अ पॉईंट की त्याला मी विचारून एक दिवस असा असतो की जिथे मी खाते. आता जसं मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार होते तर उपवास असायचा, सो दिवसभरात बाकी काही खाल्लं जायचं नाही. मग रात्री ते जे काही असेल पानात वाढलेलं ते सगळं खायचं. सो बिर्याणी कधी खाऊ शकते, त्यानंतर आईने केलेली खिचडी खाऊ शकते, ती मसाला खिचडी जी आपण बिग बॉसच्या घरात पाहिली ती. त्यानंतर मग आई एक ना भाजी घातलेली कढी करते, ती माझी फेवरेट. आणि भेंडीची भाजी मला खूप आवडते. सो ते सगळे प्रकार आहेत. गोड नाही म्हणजे मी मला आठवतं डिसेंबर महिन्यात माझा बर्थडे असतो, 29 डिसेंबरला, आणि 29 डिसेंबरला मला केक खाता यावा किंवा आईने केलेला दुधी हलवा खाता यावा हे सगळं खाता यावं म्हणून मी महिनाभर कटाक्षाने टाळलं होतं की नाही, आपल्याला नाहीच खायचंय. सो हे आहे जरा. 5 स्टार मला खूप आवडतं किंवा डेअरी मिल्क मला खूप आवडतं किंवा पेस्ट्रीज, चॉकलेट फार जरा माझं विशेष प्रेम आहे चॉकलेटवर, पण या ते नाही खात आहे. तर जसं मी तुला सांगितलं की चॉकलेट किंवा हे खायला आवडतं मला, आईस्क्रीम, चॉकलेट आईस्क्रीम खायला आवडतं. त्यानंतर आय एन्जॉय इटिंग राईस, म्हणजे बिर्याणी. सो मग ते वरण भात असलं तरी चालेल किंवा बिर्याणीचं जे काही असेल ते, पण जितकं जे काही घरी बनलेलं असतं मग ते जे नाही खाता येत मला बाकी तर वेळ तर ते आईट. म्हणजे पोह्यांपासून ते बिर्याणी पर्यंत काही. आता मध्ये जिम सुरू झाले होते, सो आय अगेन स्टार्टेड वर्किंग आउट. मला आय एन्जॉय वेट्स, सगळं कार्डिओ वगैरे जर मला बोरिंग वाटतं पण वेट मला आवडतं करायला. सो येस, आणि जर समजा आता जिम माहीत नाही कधी ओपन होतील किंवा काय, तर बाकी जे घरात ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा वर्कआउट करता येतात. मग ते जिने चढणं उतरणं, लिफ्टचा वापर करणं, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा, आणि प्लस डायट तुमचं जरा तुमची नजर असणं डायट काय खात. सो येस, योगा, फिटनेस कॉन्शियस. मी ट्रेनरला विचारते की आज काय करणार, फंक्शनल जेव्हा तो म्हणतो मेसेज टाकतो की मॅम आज फंक्शनल करायला, तेव्हा मी ऑलरेडी अशी असते नाही नको फंक्शनल. पण जेव्हा तो म्हणतो की नाही आपल्याला लेग्स करायचे किंवा अपर बॉडी करायचे, तेव्हा मला माहिती असते की मी डंबल्स उचलणार आहे, मी जाऊन हेवी वेट्स उचलणार आहे, डेडलिफ्ट करणार आहे, तर मला तर खूप जास्त मजा येते. अँड आय एन्जॉय दॅट. येस, नाही गं मी प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे मी पूर्णतः व्हेज होऊच शकत नाही. ह्या आधी मी स्नेहाकडनं डायट करत होते, जी माझी अत्यंत जवळची मैत्रीण आहे, ती आता इथे नाही अनफॉर्च्युनेटली, म्हणजे ती आता गेली औरंगाबादला आणि ती कधी येईल माहित नाही. त्यामुळे पण तिने जे काही डायट दिलं होतं तेही खूप छान होतं, घरगुती जेवण, म्हणजे घरी जे आपण बनवतो तेच, पण प्रपोर्शनेट मध्ये. असं नाही आता पोहे केलेत तर म्हणजे मग मी भरमसाठ पोहे खाईन, किंवा उपमा केला असेल तर तो भरमसाठ खाईन असं नाही. घरचंच जेवण ज्याच्यामध्ये आपली भाकरी इन्वॉल्ड आहे किंवा भाज्या इन्वॉल्ड आहे त्या सगळ्या गोष्टी. सो तसं आहे, पण मोस्टली जे काही मी डायरेक्ट फॉलो केलंय किंवा करते ना त्यात सगळं जर आपण बघितलं तर इट इज ऑल अबाउट होम फूड, म्हणजे घरचं जेवण. फिटनेस मंत्र असा आहे की आता बऱ्याचदा असं बायकांना असं असतं की आता थोड्या नंतर बघूया आपण, नंतर करूया किंवा काय. मला असं वाटतं की हे जर आपण व्यायाम म्हण किंवा हेल्दी इटिंग म्हण हे जर आपण खूप आधीपासूनच आपल्या लाईफस्टाईलमध्ये जर आपण इन्कॉर्पोरेट केलं तर लेटर एजमध्ये आपल्याला खूप त्रास होत नाही या गोष्टींचा. म्हणजे मला सगळ्या बायकांना हे म्हणायचंय की एका एका विशिष्ट वर्षानंतर वयाच्या आपल्या मासिक पाळ्या जातात, मेनोपॉजकडे जातो आपण, तेव्हा आपला हार्टचा जो रेशिओ आहे तो 2:2 होतो आणि आता 2:1 आहे. म्हणजे कारण आपल्याला दर महिन्याला पिरियड्स येतात, त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक आणि या सगळ्या गोष्टींची जरा संख्या कमी आहे. पण जेव्हा मेनोपॉजकडे जातो आपण तेव्हा त्या गोष्टी 2:2 होतात आणि बायकांनाही होऊ शकतं ते. त्यामुळे जर आपण ह्या सगळ्या गोष्टी हेल्दी लाईफस्टाईल आपण जर सुरुवातीपासून जर आपण आपल्या बॉडीमध्ये आणि आपल्या सिस्टीमला जर त्याला सवय करून दिली तर लेटर एजला खूप
उपयोगी पडतं ते. आणि मला ह्या वेळेला मला नक्कीच परुळेकर सरांनी खूप एक छान मला म्हटलं होतं जेव्हा मी सुरू केलं जिमिंग, ते मला म्हणाले की रुपाली तुमच्याकडे जी गोष्ट आहे तीच माझ्याकडे गोष्ट आहे, अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्याकडे सुद्धा आणि माझ्याकडे सुद्धा. म्हणाले की वेळ म्हणजे 24 तास, म्हणजे तुम्हालाही 24 तास दिलेत आणि मलाही 24 तास दिलेत, सो त्या 24 तासातला अर्धा तास का होईना तुम्ही तुमच्यासाठी काढायला हवा आणि खूप गरजेचं आहे. मग नुसतं चाला, मेडिटेट करा किंवा जे काही तुम्हाला व्यायामाच्या प्रकारात जे काही तुम्हाला करता येईल, टू कीप युअर हार्ट अँड युअर सेल्फ हेल्थी, त्यासाठी जे काही करता येईल ते तुम्ही नक्की करा. अर्धा तास तुमच्यासाठी काढणं काहीही कठीण नाही आय थिंक. आणि स्टे हेल्दी स्टे फिट, आता तर ते जास्त गरजेचं आहे.